जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील लक्ष्मी प्लाझा या ठिकाणी असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कार्यालयामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर राजपूत यांनी पत्रकार परिषद घेत बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाडांनी राहुल गांधींविषयी केलेल्या वक्तव्याचा निषेध केलाय। पत्रकार परिषद एवढ्यासाठी घेतले आपण की आमचे देशाचे नेते राहुलजी गांधी यांच्याबद्दल बुलढाण्याचे जे आमदार आहे गद्दार आमदार गद्दार राहुलजींच्याबद्दल जे बोलता त्यांची बोलणे एवढी लायकीसुद्धा नसताना ते राहुलजींना चॅलेंज करताय की बा राहुलजींची जो जीप काटेल त्याला 11 लाख रुपये बक्षीस देऊ बस। त्यांनी स्वतःची लायकी पहिले विचारावी की आपण काय बोलतो आहे आणि कोणाबद्दल बोलतो आहे, कारण की गांधी घराण्याबद्दल बोलताना फार विचार केला पाहिजे की गांधी घराण्याचं देशासाठी फार मोठं बलिदान आहे। त्यांच्याबद्दल बोलताना तुमचं काय आहे, तुम्ही कुठं आहे, तुम्हाला जनतेने निवडून दिलं, विश्वास टाकून निवडून दिलं आणि तुम्ही 50-50 खोक्यावर तुम्ही विकले जातात आणि तुम्ही राहुल गांधीबद्दल बोलतात। पहिले तुमची प्रतिमा किती आहे, तुम्ही माणसं केवढे आहात, तुम्ही सूर्यावर थुकल्यासारखे करतात। आमच्या काँग्रेसच्या आमच्या नेत्याबद्दल तर तुम्ही अपशब्द बोलत असाल, आम्ही आमच्या नेत्याबद्दल अपशब्द ऐकून घेणार नाही। आम्हीसुद्धा तुम्ही जीप आम्ही तुमची जीप काढू शकतो अशी आमच्या तुम्ही पावर आहे, परंतु हे बोलणं हे चालणं हिचं विकासाबद्दल बोलावं। तुम्ही आमदार आहात, एक प्रतिनिधी करतो आहात, एका तालुक्याचे आमदार असताना आपण हे बोलणं आणि त्यांच्याबद्दल बोलणं, तुमची इमेज नाही ना तेवढी, तुम्ही स्वतः तुमची इमेज किती आहे, तुम्ही काय करतात, विकासाबद्दल बोला लोकांना। लोक समजलं ना की तुम्ही स्वतः गद्दार आहे, गद्दारांनी सूर्यावर थुकावं, थुकल्यासारखं तुमच्या अंगावर पडतं येते, तुम्ही किती मूर्ख आहे की बा प्रतिनिधी करत असताना राहुलजी कुठे आहे, तुम्ही कुठे आहे, तो देशाचा नेता आहे, तो कन्याकुमारी तर काश्मीर पायपाय चालतो आहे, स्वार्थ नाही त्यांना काहीच, त्यांच्यापुढे जर स्वार्थ असतं तर ते देशासाठी काही हे करू शकले असते। कन्याकुमारी तर काश्मीरपर्यंत पायी गेले, मणिपूर ते महाराष्ट्र पायी दिंडी काढली, तुम्ही काढून पाहा एखादी यात्रा तुमच्या काही निघते का। तुम्ही एवढ्या मोठ्या नेत्याबद्दल बोलले ते आम्ही निषेध करतो आहे आणि अशा लोकांवर कारवाईसुद्धा झाली पाहिजे, त्यांच्यावर गुन्हा नोंदला गेला पाहिजे। तेवढ्यासाठी आम्ही आज जामनेर पोलीस स्टेशनला आमच्या जामनेर तालुका भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने व आमचे मित्रपरिवार व आमचे कार्यकर्ते आमच्या कमिटीमार्फत पीआय कासर साहेबांना निवेदन दिलं आहे पोलीस स्टेशनला, अशा गुंडवृत्तीच्या माणसाने काय बोलावं आणि काय नाही त्याचं भान ठेवलं पाहिजे असे आमची काँग्रेस विचारधारा असताना सुद्धा आम्ही असं खपवून घेणार नाही। आमच्या नेत्यावर जर असं कोणी बोलत असेल तर हे मुळीच खपवून घेणार नाही, हे त्यांना आमचा कळक इशारा आहे। ते 11 लाख देऊ शकतात, आम्ही काय भिकारी का, आम्हीसुद्धा आम्ही कोणी जीप काटेल तर त्यांना 15 लाख रुपये देऊ शकतो, परंतु आपण आपली इमेज समजली पाहिजे, कोणाबद्दल आपण बोलतो आहे, काय बोलतो आहे, हे चुकीचं आहे त्यांचं, हे त्यांना आम्ही तेवढ्याकरता आमच्या तालुक्याच्या वतीने आम्ही त्यांचा निषेध नोंदवत आहोत। आमच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आमच्या जिल्हा अध्यक्ष साहेबांचा आदेश आला, नानाभाऊंचा आदेश आला की तुम्ही असं पत्रकार परिषद घ्या आणि तुम्ही त्यांना इशारा द्या। आमचा कायम त्यांना कडक इशारा आहे, गद्दारांनी आमच्या नेत्यांना बोलू नये, गद्दारांनी पहिले गद्दारी केलेली आहे, पहिले त्यांना एवढं जर त्यांना वाटत होतं त्यांना राजीनामा दिला पाहिजे होता, राजीनामा दिल्यानंतर त्यांनी एवढं बोललं पाहिजे होतं। आता जनता त्यांना त्यांची जागा दाखवणार आहे, आता त्यांच्या पायाखालची वाढू सरकलेली आहे, म्हणून हे लोक असं अपशब्द बोलतात। तर त्यांनी त्यांची त्यांना आमचा कडक इशारा आहे काँग्रेसचा, आम्ही त्यांचा गुन्हासुद्धा नोंदवून सांगितलं आहे, तर त्यांना आमचं चॅलेंज आहे, ते जर असं बोलत असतील तर आम्ही त्यांचा हातसुद्धा काढू, आमच्यात बी हिंमत एवढी हिंमत आहे। मोठा होईल माझी तळमळ, माझ्या पक्षाला जागा सुटेल आणि सुटणार याची मला आत्मविश्वास आहे, कारण की माझा नेता महाराष्ट्राचे नेते माझे नानाभाऊ पटोले यांना मी भेटलो, त्यांना बोललो, यांनी मला सांगितलं की जळगाव जिल्ह्यात आपल्याला कमीत कमी 4 जागा घ्यायच्या आहे, 4 जागामध्ये तर जामनेर नक्की आहे असं त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे। आणि जामनेरची जागा आहे काँग्रेस सुटणार आणि तो मित्रपक्ष आहे आमचा राष्ट्रवादी, राष्ट्रवादीला जागा सुटली तर राष्ट्रवादीने कोणाला उमेदवारी द्यायची त्याच्यात आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही। शिवसेनेला जागा सुटली उभाध्या गटाला त्यांना उमेदवार कोण द्यायचा हा तो त्यांचा विषय, त्यांना बोलावं एवढे मोठे आम्ही नाही आहे, परंतु आमचं म्हणणं असंच आहे की बा ही जागा 100% काँग्रेसला सुटणार, आमच्या नेत्यांचा आम्हाला आदेश आहे। आता आम्ही परत उद्या मुंबईला जाणार आहे की बा असं हालचाली चाललं आहे, त्यांनी आम्ही सकाळी फोनवरसुद्धा बोललो ते म्हणे असं कुठलं झालेलं नाही, जागा वाटप झालेलं नाही,
157 जागाचं फक्त फॉर्म्युला ठरलेला आहे, बाकीचा कुठलाच विषय आजपर्यंत झालेला नाही। राहिलेल्या जागेचा आता 20 तारखेनंतर बोलणी सुरू होणार आहे। असा आमचा नाना पटोले जे आमच्या संपर्कात आहोत, आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये आहेत। आता परत तिथे आम्ही उद्या आम्ही मुंबईला जाणार आहे। आम्ही जे इच्छुक उमेदवार जे आहे ते संपूर्ण आम्ही मुंबईला जातो। बुलढाण्याचा जो आमदार आहे संजय गायकवाड, हा फार गुंड प्रवृत्तीचा आमदार आहे। याला फक्त गुंडागिरी करणं एवढंच याला माहिती आहे। स्वतः बाळासाहेब ठाकरेंचं पक्ष फोडून स्वतः मिरवत आहे की आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे सेवक आहोत म्हणून। हे एक नंबरचे खोकेबाज आमदार आहेत जे संजय गायकवाड आहे। यांची एवढी लायकी नाही आहे की राहुल गांधीला ते म्हणतील की याची जीप काटा, मी 11 लाख रुपये तुम्हाला बक्षीस देतो। संजय गायकवाडांनी स्वतःची जी त्याची नीतिमत्ता आहे ते बघायचं। बुलढाण्यासाठी तो काय विकास करत आहे ते त्यांनी पाहायचं, आणि नीतिमत्ता अशी असली पाहिजे की तो खरंच त्या बुलढाण्यामध्ये तो विकास करत आहे का। आणि मला समजत नाही की अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आमदार म्हणून जनता निवडून देते। जनतेला मला एकच विचारायचं आहे, हे तुम्हाला काय न्याय देणार आहे। जनता आज महागाईला जुजत आहे, महागाई किती झालेली आहे याच्याने जनता त्रस्त आहे। पेट्रोल डिझेलच्या भावाने जनता त्रस्त आहे, रस्ते बरोबर बनत नाही जनता त्रस्त आहे। हे लोक तर विमानात उडतात, परंतु हे इथे जनता रस्त्याने चालते, हे जनतेचे हाल अपेष्टा होत आहेत। यांना विमानाचे तिकीटं भेटतात, हे भेटतात, तुमच्याचे खोके 50-50 लाखाचे यांच्याकडे येतात, म्हणून यांना मास चढलेला आहे। तर एवढा मास तुम्ही चढवून घेऊ नका। येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जनता अशा प्रकारे तुमची जीभ कापेल ना की तुम्हाला विश्वास देखील बसणार नाही। जनतेने आपल्याला निवडून दिलेलं आहे याचं माणसांनी भान ठेवायचं। 70 वर्षाच्या राजनीतीमध्ये अशा प्रकारचे वक्तव्य कुठले आमदार करायचे नाही। अरे जी जनता तुम्हाला निवडून देते त्या जनतेमध्ये तुम्ही उभे राहून म्हणता की या नेत्याचं जीभ कापून टाकील, त्या नेत्याची जीभ कापून टाकील। 70 वर्षामध्ये काँग्रेसने तुम्हाला हीच नीतिमत्ता शिकवली होती का? काँग्रेसने तुम्हाला हीच नीतिमत्ता दिली होती का? कुठल्याही महिलेवर अभद्र टिप्पणी करायची, सोनियाजी गांधींवर खालच्या स्तरावर बोलायचं, राहुल गांधींवर खालच्या स्तरावरचं बोलायचं, प्रियंका गांधीवर खालच्या स्तराचं बोलायचं। पंडित नेहरू चालले गेले आहेत वरती, पण आजही यांच्या तोंडामध्ये पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी। अरे जे गेले त्यांची आलोचना कशाला करतात? जे गेले त्यांची आलोचना कशाला करतात? आता त्यांच्याच तर भरोशावर जे त्यांनी 70 वर्षामध्ये केलं आहे त्या भरोशावरच तर देश चालू आहे। यांना तर 10 वर्षामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा सांभाळता नाही आला। आमचा पुतळा वर्षानुवर्ष उभा आहे। आम्ही आजपर्यंत शिवाजी महाराजांचा कुठे अपमान झाला नव्हता 70 वर्षामध्ये? या लोकांनी 10 वर्षामध्ये महाराष्ट्राचा अभिमान, शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे। आणि असे हे आमदार संजय गायकवाड वायफळ आपली बडबड करायची, गुंडागर्दी करायची, दहशती वातावरणामध्ये बोलायचं। तुला डोकं आहे का संजय गायकवाड? अजिबात तुला डोकं नाही आहे। कुठल्याही प्रवृत्तीची तुझी नीतिमत्ता एकदम साफ नाही आहे। गुंडगर्दीवाला तू आमदार आहेस संजय गायकवाड, यामुळे जनता तुझी जीभ कापेल आणि त्या दिवशी तू बेभान होशील। मला एकच सांगायचं आहे, काँग्रेस पक्षामध्ये आज इतके बसलेले आहेत सर्वसामान्य कार्यकर्ता असू द्या, झोपडीमधला इमानदार आहे का? सर्वांनी महाआघाडीच्या सरकारनी विचार केला पाहिजे की जो कार्यकर्ता आज आपल्यासाठी अहोरात्र झटत आहे अशांना उमेदवारी भेटली पाहिजे, ना की BJP मधून आलेल्यांनी। आणि मला असं वाटतं की जर माझा पक्ष माझ्यासाठी तेवढं करत असेल तर मी माझ्या पक्षाशी गद्दारी नाही करू शकत। मग ज्या गिरीश महाजननी आपल्याला मोठं केलं, आपण जिल्हा परिषद अध्यक्ष होता, आजपर्यंत हा सन्मान माझ्या बंजारा समाजाला तर कुठे मिळालेला नाही आहे। आम्हाला साधं जिल्हा परिषदचं तिकीटही हे लोक भेटू देत नाही आहे। आज 40 वर्षापासून इतिहास आहे आमचा। माझे दादा सासरे जिल्हा परिषद अध्यक्ष होते, त्याच्यानंतर आमची कटौती हरेक याच्यात झाली। मी जातीचं इथे मांडत नाही आहे, जे सत्यता आहे सत्यतेवर मी नेहमी उभी राहणार आहे। मीही विधानसभेची इच्छुक उमेदवारीमध्ये आहे, शंकर राजपूतही आहे, इतर लोकही आहे, परंतु जी सत्यता आहे ती आज पत्रकारांपुढे होऊन जाऊ द्या, जगापुढे होऊन जाऊ द्या। जर तुम्हाला एखादा माणूस मोठा करतो आहे, तिथून तुम्ही पैसा कमवून इकडे उभे राहत असाल, तर जनतेने या गोष्टीबाबत विचार केला पाहिजे।
आज अशी वेळ आली आहे राजकारणामध्ये की तुमच्यासाठी इमानदारीने काम करणारा व्यक्ती तुम्हाला लागतोय. कारण तुम्हाला इथून महागाई हटवायची आहे. तुम्हाला जामनेर तालुक्याचे मी रस्ते पाहिले, गिरीश महाजनांचा मी व्हिडिओ पाहिला. तो मी व्हिडिओ माझ्या कुठल्या तालुक्याच्या ग्रुपमध्ये नाही पाहिला, मी माझ्या वरच्या लेवलच्या ग्रुपमध्ये पाहिला. माझ्या मॅडमनी तो शेअर केला होता. आज रस्त्यांची हालत कशी आहे ते आपण बघत आहोत. तर एक नीतिमत्ता अशी ठेवा की असा उमेदवार पाहिजे आता की जो तुमच्यासाठी काही काम करू शकेल, ना की इकडून तिकडून पैसा कमवून आणला, याच्याशी गद्दारी केली, त्याच्याशी गद्दारी केली, आणि बी जे पीमध्ये काम करणारे बस खा रहे हे खा रहे हे खा रहे. अरे भाई तुम खाओ खाओ खाओ, इधर गद्दारी करो करो. पण आज जामनेरला अशा नेतृत्वाची गरज आहे जे इमानदारीने काम करेल. बिअर बारमध्ये जो पैसा आज इथे वाया चाललेला आहे, घरातल्या महिला त्रस्त आहे, ती गुन्हेगारी इथे संपली पाहिजे. मुलामुलींची छेडखानी जी वाढलेली आहे ती गुन्हेगारी इथून संपलेली पाहिजे. एक असं व्यक्तिमत्व पाहिजे. आणि राजकारणाला जे 70 वर्षाचं राजकारण होतं ते आज स्वच्छ राजकारण सामान्य जनतेला हवंय. मी एक सामान्य नागरिक म्हणून हे बोलते आहे आणि मी अशाच उमेदवाराची अपेक्षा जामनेर तालुक्यातून करते. आणि जामनेर तालुका हा काँग्रेसचा आहे आणि काँग्रेससोबत सक्षम जामनेर तालुका उभा आहे. हे म्हणणारे जे आहेत ना काँग्रेस संपली संपली, यांनी आता डोळे उघडून पहा. डिजिटल मेंबरशिपच्या वेळेस जेव्हा 150 खेडे फिरली, आजही माझ्या धोत्र नेसलेल्या आजीबाईंना इंदिरा गांधी लक्षात आहे. त्यामुळे काँग्रेससोबत जनता आहे. आणि जे म्हणतात की काँग्रेस संपलेली आहे, काँग्रेस संपलेली नाही आहे. काँग्रेसला येणाऱ्या काळामध्ये उभारणी मिळणार आहे. काँग्रेसचाच आमचा राहुल गांधी हा 29 पंतप्रधान राहणार आहे. आणि मित्रपक्ष राष्ट्रवादी आहे, त्याबद्दल कुठलाही विरोध नाही आहे. परंतु जो उमेदवार, जो बिचारा कार्यकर्ता पदाधिकारी इमानदारीने पक्षासाठी काम करतो आहे, संघटनासाठी काम करतो आहे, पक्षश्रेष्ठींने त्या लोकांचा विचार करायचा. इकडून तिकडून येणाऱ्या उमेदवाराला मला नाही वाटत की भारताची जनता एवढी सुज्ञ आहे की जातीवर आणि पातीवरचं राजकारण आता बंद करा. आपल्याला सामान्य जनतेला न्याय देणारा नेता हवा आहे. खाणारा नेता नको, इकडून तिकडून खाऊन आलेला नेता नको, जनतेला न्याय देणारा हवा. महिलांसाठी उभे राहणारे हवेत. महिलांवर बलात्कार होऊन राहिले, महिलांवर अत्याचार होऊन राहिले. 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो इथे. 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो ही किती दुर्दैवी घटना आहे. हां, जो इकडून तिकडून पक्ष सोडून आलेला आहे त्याला ती आत्मीयता असेल का? असेल ती आत्मीयता? नसेल. आत्मीयतेवाला उमेदवार शोधा आणि देशामध्ये अशाच प्रकारच्या राजकारणाला प्राधान्य द्या. विनंती आहे जनतेला. या बातमीतेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.